सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सचिननं कॉलेजमध्ये झालेला त्याचा सगळ्यात मोठा आणि त्याच्या लाईफमधलासुद्धा सगळ्यात सपाटून झालेला अपमान सगळ्यांसोबत शेअर केला आणि असं करून त्यांना दाखवून दिलं की कि तो किती मोठ्या मनाचा आहे आणि लता म्हणाली पण तुम्ही हे सगळं खरं खरं सांगितलं ना काही ठेवलं नाही ना शिल्लक सचिन म्हणाला मी जरी खोटं बोललो तरी ही चांदळा चौकडे आहे ना साक्ष द्यायला अर्जुन मी जे बोललो त्यातला एक तरी शब्द खोटा आहे का सांग बरं अर्जुन म्हणाला सगळं खरं आहे आणि चैतन्य म्हणाला भाड्या डायरेक्ट प्रिन्सिपल सरांच्या अंगावर कागदाची फुलं उधळशील तर असंच होणार ना आणि सचिन म्हणाला माकडा तू सुद्धा होतास की तिथं आणि मी हे स्वतःहून केलं नव्हतं हे तुला माहीत आहे ना आणि चैतन्य म्हणाला आम्हाला नाही माहीत बोवा ज्याच्या हातात ससा तो पारधी काय रे राहुल बरोबर ना राहुल म्हणाला मग काय तर उगीच आपलं अर्जुनच्या नावाड दडायचं आणि सचिन चिडून म्हणाला चैतन्य हरामखोर कुठला तुझं सांगू का प्रताप लॅबमधले मग तर तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि चैतन्य म्हणाला मी काय केलं आहे माझी अशी कोणतीही ब्लॅक हिस्ट्री नाही ज्यामुळे मला तोंड दप लपवावं लागेल कळलं आणि आता राहुल हळूच अर्जुनच्या कानात म्हणाला अर्जुन या गधड्याला बहुतेक मेमरी लॉस झाला आहे याला माहीत नाही की याचे कॉलेजमधले प्रताप अजून आपण विसरलो नाही ते याला वाटतं की आपण सगळं विसरलो आता सचिन सगळ्यां देखत याची उतरवणार म्हणजे उतरवणार आणि चैतन्याचं चे वस्त्रहरण कन्फर्म होणार तशी मेघा म्हणाली सांगा भाऊजी काय या आहे यांचं कॉलेजमधलं प्रकरण आणि तिला जरा संशय येत होता की एखादी मुलगी वगैरे तर नसेल ना तिच्या प्रेमात चैतन्य असतील पण ते तर माझ्यावर लहानपणापासून प्रेम करतात मग ते असं करतील का कॉलेजमध्ये काय माहीत वय असताना शेवटी ते झालं असेल एखादीवर प्रेम आणि गेलं असेल प्रकरण पुढं तर काय सांगता येत नाही ना आता इकडे मेघाचे तिचे विचार सुरू झाले होते आणि तिचं काळीच काळजीनं धडधड करायला सुरुवात झाली तसा चैतन्य म्हणाला ए मेघा अगं गप्प बस काहीही नाही जसं तुला वाटतं आणि मी पहिल्यापासून स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे तसा सचिन हळूच त्याच्या कानात म्हणाला हो तुझ्या या स्वच्छ चारित्र्यावर तूच तंगडीवर करून काय केलंस माहीत आहे ना लॅबमध्ये तसा आता चैतन्यला क्लिक झालं की तो कशाविषयी बोलत आहे आणि तो खूप आश्चर्य वाटून म्हणाला ए भाड्या गप्प बस ही काय अशा भरलेल्या मैफिलमध्ये सांगण्याची गोष्ट आहे का सगळ्या बायका आहेत इथं सचिन म्हणाला का रे स्वच्छ चारित्र्याची खूपच टिमकी मिरवत होतास ना आता फुटली का तुझी टिमकी आणि चैतन्य म्हणाला हे बघ सचिन चारित्र्याचा आणि त्याचा काही एक संबंध नाही ती गोष्ट वेगळी आणि ही गोष्ट वेगळी आहे उगीच ओढून ताणून संबंध जोडू नकोस आणि सचिन म्हणाला चारित्र्य म्हणजे काय सांगशील का जरा चारित्र्य म्हणजे वागणूक तुमचा स्वभाव तुमचे विचार आणि आचार या सगळ्यांचा मेळ म्हणजे चारित्र्य आणि त्यावेळी तू काय विचार केला होता आणि त्यानुसार कसला आचार करत होतास माकडा हे आठव जरा आणि तूच सांग की तुझं स्वच्छ चारित्राचा होतास का आणि आता हे ऐकून चैतन्य जाम घाबरला आणि हळूच सचिनच्या कानात म्हणाला सचिन प्लीज यार नको ना अरे मला माहीत आहे की तुला त्यावेळी बिनकामाचीच शिक्षा मिळाली होती तुझा काहीच याच्यामध्ये गुन्हा नव्हता तुझी काळजी काहीच चूक नव्हती सचिन म्हणाला मग हे तू मगाशी का मान्य करत नव्हता सगळा आरोप माझ्यावर का ढकलत होता चैतन्य म्हणाला सचिन यार मी मस्करी करत होतो दे ना विषय सोडून आणि राहुल म्हणाला सचिन अजिबात सोडू नकोस भाड्याची नस आता चांगलीच तुझ्या हातात सापडली आहे सारखा छळतो ना तुला तो आणि आता सगळ्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे सचिन त्याला अजिबात सोडू नकोस सचिन म्हणाला नाहीच सोडणार राहुल आता मी सांगणारच आणि म्हणाला ऐका तसे सगळ्यांनी कान टवकारले आणि विशेष करून मेघाणे आणि सचिन म्हणाला आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही प्रॅक्टिकलला जायचो आणि तिथं हा चैतन्य काय करायचा माहीत आहे का असं म्हणून त्यानं सहेतुकपणे चैतन्यकडे पाहिलं तसा चैतन्य गर्भ गर्भगळीत झाला आणि त्याच्या हातापायातून अवसानच गेलं सचिनना तो म्हणाला सचिन सॉरी रे प्लीज नको ना सांगू अर्जुन तू तरी सांग ना याला अर्जुन म्हणाला तुम्ही दोघं काय ते बघून घ्या जो काही हिशोब असेल ते मिटवून फिटाफिट करून टाका तसा सचिन हळूच म्हणाला थँक्यू अर्जुन आता मी फिटाफिटच करणार आहे तसा घसा साफ करून सचिन पुन्हा म्हणाला हां तर मी कुठं होतो आणि राहुल म्हणाला आपल्या कॉलेजच्या लॅबमध्ये आणि सचिन म्हणाला हां तर त्या लॅबमध्ये हा चैतन्य ना तसं चैतन्यनं डायरेक्ट सचिनचे पायच पकडले आणि म्हणाला प्लीज तू सांगशील ते मी करायला तयार आहे पण प्लीज सचिन बोलू नकोस आता सगळे रॉयल बॉयज खूप हसत होते आणि रॉयल लेडीज गोंधळात पडल्या ले होत्या कधीच कुणाला हार न जाणारा चैतन्य आणि आज एका शब्दावरून चक्क पाया पडतोय तेही सचिनच्या हे साधं सुद्धा पाया न पडणं नव्हतं तर लोटांगणच होतं म्हणजे प्रकरण नक्कीच काहीतरी गंभीर आहे आणि आता मेघाला आणखीन जास्त शंका आली चैतन्यवर आणि ती म्हणाली चैतन्य नक्की काय आहे मला आता कळू द्या असं म्हणून ती रडायला लागली आणि तसा चैतन्य तिच्यावर वैतागला आणि म्हणाला ए येडपट मेघा अगं तू जरा गप्प बसतेस का इथं मला एका एकाला गप्प बसवून निस्तरता निस्तरता फुगा यायची वेळ आली सचिन यार तू माझा दोस्त आहेस ना मग हे असं तू काही करायचं नाहीस आपल्या मित्राच्या गोष्टी सिगरेट ठेवायच्या असतात यार आता तू असं करशील का सचिन म्हणाला हो करणार तू मला खूप त्रास दिलास आतापर्यंत आणि तुझं हे डर्टी सिक्रेट मी सगळ्यांना सांगणारच त्यानंतर तू मला कितीही त्रास दे मी तयार आहे तो त्रास घ्यायला पण आज मी सगळं खरं खरं बोलणार आणि आता हे डर्टी सिक्रेटचं ऐकून सगळ्यांच्या भोया उंचावल्या रॉयल बॉयजमध्ये खसखस पिकली होती आणि रॉयल लेडीज खूप उत्सुकतेने सचिनकडे बघत होत्या सचिननं तर सगळ्यांचं अटेन्शनच वळवून घेतलं होतं त्याच्याकडे अर्जुन मात्र निवांत होता कारण ही शिकार सचिनची होती त्यात दुसरं कोणीच ढवळाढवळ करणार नव्हतं आणि सचिन मात्र मस्तपैकी आरामा आरामात ती शिकार करणार होता आणि ते डर्टी सिक्रेट हा शब्द ऐकून मेघा पुन्हा रडायला लागली रॉयल लेडीज तिला समजावत होत्या आणि चैतन्य म्हणाला सचिन आतापर्यंत मी तुला जितका पण त्रास दिला आहे त्याबद्दल सॉरी हे बघ वाटलं तर मी उठाबशा पण काढतो आणि चैतन्यने पटापट -पत उठाबशा काढायला सुरुवात केलीसुद्धा आणि ही काय भानगड आहे असं सगळ्या रॉयल लेडीज म्हणत होत्या डोक्यावर हात ठेवून मयुरीने अर्जुनकडे पाहिलं आणि नजरेनंच विचारलं हे काय चाललंय कळेल का आणि वात्रट अर्जुनरावांनी पुन्हा ओठांचा पाऊट केला तिच्याकडे बघून आणि तिने पुन्हा नागडोळे मुरडले आणि त्याला डोळे वटारले मग हळूच अभि म्हणाला सचिन अरे पुढे बोलशील की नाही काय झालं होतं त्या लॅबमध्ये तू काय पाहिलंस चैतन्य काय करत काय होता ते सांग बरं राहुल म्हणाला हो हो सचिन तू आता सांगच आणि सचिन म्हणाला हा चैतन्य आहे ना सारखा लॅबमध्ये गेल्यावर तसं चेतन्यने सचिनचं तोंडच पकडलं आणि म्हणाला काय करू मी तुझ्यासाठी तू म्हणशील ते करतो आता तुला सांगितलं ना मग कशाला बोलतोस मग सचिन म्हणाला आजच्या पार्टीचं बिल भरशील का आणि आता चारानेसुद्धा न सोडणारा चेतन्य लगेच म्हणाला हो भरले मी आजच्या पार्टीचे पैसे आणि हेच काय इथून पुढच्या दोन तीन पार्टीसुद्धा मी देईन तुम्हाला पण सचिन गप्प बस आणि आता मेघा म्हणाली मघाशी मला दहा हजार रुपये देताना तुमचा जीव खालीवर होत होता आणि आता हे इतके पैसे द्यायला पैसे कुठून आले तुमच्याकडे सांगा ना म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे आणि तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवत आहात तुम्ही मला फसवलत ना असं म्हणून ती मोठ्या मोठ्यानं रडायला लागली आणि चैतन्याला आता सचिनकडे बघू की मेघाकडे बघू हेच कळत नव्हतं आणि तो म्हणाला लता वहिनी मयुरी वहिनी प्लीज तिला समजावा ना आणि आता सचिन म्हणा बरं ठीक आहे तू तुझा चेंगूटपणा सोडून देशील ना चैतन्य म्हणाला हो बाबा हो देतो चेंगूटपणा सोडून बघा चैतन्य जर तू पुन्हा चेंगडपणा करताना आढळलास तर लगेच तुझं सिक्रेट ओपन करेल डर्टी सिक्रेट कळलं असं म्हणून सचिनसह सगळे रॉयल बॉयज हसायला लागले मग कोमल म्हणाली हे बघा तुम्ही आता उगीच टाईमपास करू नका जर काही असेल तर सांगा नाहीतर राहू द्या इकडे मेघाचं रोडून रोडून हाल झालेत आणि तुम्ही आहे की सांगतही नाही आणि गप्पही बसत नाही आणि सचिन म्हणाला ऐका कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये फी वाढवली होती मग हा चेंगड चैतन्य आहे ना प्रॅक्टिकलचे पैसे वाढवून घेतले म्हणून काय करायचं माहीत आहे का रोज एक वस्तू फोडायचा प्रयोगशाळेतली आणि नुकसान करायचा आणि त्याचे जास्तीचे पैसे गेले म्हणून तो अशा प्रकारची वसुली करत होता आणि आता हे ऐकून रॉयल लेडीजने थोडं आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हल्या बाई हा काय प्रकार ही कसली वागण्याची पद्धत झाली आणि आता सचिननं ते डर्टी सिक्रेट नाही सांगितले म्हणून चैतन्य थोडा रिलॅक्स झाला पण टांगती तलवार अजूनही डोक्यावर तशीच होती आता सचिननं रॉयल लेडीजला तर नाही सांगितलं मित्राचं मित्रा डर्टी सिक्रेट पण तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका कारण जास्तीची फी वाढवली म्हणून चैतन्य प्रयोगशाळेमध्ये गेल्यावर तिथलं प्रयोगासाठी असणारं काचेचं साहित्य तर फोडायचाच पण हरामखोर सगळ्यांचा डोळा चुकवून सगळ्यात अगोदर लॅबमध्ये जायचा आणि बाटलीतलं ॲसिड बेसिनमध्ये ओतायचा केमिकलसुद्धा बेसिनमध्ये ओतायचा आणि कोपऱ्यात जाऊन त्याचं किडनीतलं युरिक ॲसिड त्या बाटलीत सोडायचा म्हणजे चक्क केमिकल ऐवजी त्या बाटलीमध्ये त्याच लिक्विड असायचं आणि मग बाकीच्या स्टुडंटना म्हणायचा हे केमिकल जरा वेगळं दिसतंय ना हे तुझ्या केमिकलचा रंग आणि माझ्या केमिकलचा रंग चेंज कसा आहे मग तो दुसरा त्याचा क्लासमेट चैतन्याचं केमिकल हातात घेऊन बघायचा चैतन्य त्याला असंही म्हणायचा वास घेऊन बघ शी बाई किती न्यायालायक होते ना हे सगळे आणि मग कांबळे सर आले की सगळ्यांच्या ॲसिडपेक्षा याचं ॲसिड वेगळं असायचं आणि त्याचा रंगही वेगळा असायचा पिवळा पिवळा आणि प्रयोग करताना एका ॲसिडमध्ये दुसरं ॲसिड मिसळलं की सगळ्यांचे प्रयोग सक्सेस व्हायचे आणि याची मात्र योग्य ती रिॲक्शन नाही झाली की कांबळे सरांना जवळ बोलवायचा आणि वर त्यांनाच दम देऊन म्हणायचा तुम्ही मुद्दाम माझ्या बाटलीमध्ये वेगळं ॲसिड भरलं आहे ना सर सर म्हणायचे असं कसं होईल यात वेगळं ॲसिड असेलच कसं आणि दाखव बरं तुझी बाटली असं सर म्हणायचे मग चैतन्य त्यांच्या हातामध्ये बाटली द्यायचा आणि मग सर आश्चर्यानं म्हणाले म्हणाली हे कोणतं ॲसिड आहे बरं आणि चैतन्य म्हणाला युरिक ॲसिड आहे आणि पळून गेला आणि आता पुन्हा आठ दिवस शिक्षा म्हणून त्याला प्रॅक्टिकलला बसू दिलं जात नव्हतं आता चैतन्य प्रॅक्टिकलला नव्हता म्हणून मग कोणताच रॉयल बॉयज प्रॅक्टिकलला जात नव्हता मग जायचं कुठं तर पिक्चरला कॉलेजच्या भिंतीच्या पाठीमागे थेटर होतं रोज नवीन पिक्चर लागायचे आणि गाणी ऐकायला यायची मग कॉलेजमध्ये बसूच वाटायचं नाही मग अशा काहीतरी टवाळक्या करायच्या आणि कॉलेज बुडवायचं म्हणजे कसं शिक्षकांनीच बसू दिलं नाही असं सांगायला रिकामे ना पण यांनी अगोदर काय काशी केली हे नव्हती सांगत रॉयल बॉयज आणि मग सगळ्यांनी मिळून नवीन पिक्चर बघायला जायचे कधीकधी नवीन पिक्चर नाही आली तरी एकच पिक्चर सारखा बघायचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा पिक्चर पंचेचाळीस दिवस बघत होते सलग रॉयल मेंबर्स आणि त्यानंतरचा रेकॉर्ड म्हणजे रंगीला पिक्चरचं त्यातली ती शॉर्ट ड्रेसमधली उर्मिला बघण्यासाठी खास जायचं थिएटरमध्ये आणि बाहेर आले की एकच गाणं तनहा तनहा ना ये कोई बात है आणि मुद्दा मोठ्यानं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये म्हणायचे किसी को प्यार दे दे किसी का प्यार ले ले दूसरा एक आवड़ गान मंजे। तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम अब यहाँ से कहा जाए हम तेरी बाहों में मर जाए हम आता सगळे मुलं मुली त्यांच्याकडेच बघायचे पण मनात मात्र काहीच नसायचं मन कसं आरशासारखं स्वच्छ कस पण तरीही उगीच गाणी ऐकून काही मुली जवळ यायच्या पण रॉयल बॉयज कोणालाही जवळ फिरकूही देत नव्हते सगळेजण हेवा करायचे त्यांच्या या मैत्रीचा त्यांच्या अख्ख्या ग्रुपमध्ये फक्त एकच मुलगी होती भक्ती बाकी बऱ्याच जणींनी आणि बऱ्याच जणांनी ट्राय केला ग्रुपमध्ये शिरण्याचा पण रॉयल गँगने त्यांना ॲक्सेप्ट केलं नाही आणि एकदा कुणीतरी भक्तीला म्हणालो ते पाच पांडव आणि तू द्रौपदी आणि भक्ती रडायला लागली आणि आता काय विचारता तो होता दुसऱ्या क्लासमधला मुलगा त्याचा क्लास सुरू होता आणि चिडलेला अर्जुन क्लासमध्ये घुसला बेंचवर चढून त्याला वर खेचला त्याचा शर्ट पकडून त्याला बाहेर ओढला बिचाराचा अर्ध शर्ट फाटला पण अर्जुननं त्याला सोडलाच नाही मारून मारून त्यानं आधी त्याचं तोंड सजवलं आता अर्जुनरावांचा हात म्हणजे हलक्यानं लागतोय होय नशीब पोलीस मध्ये भरती नाही झाले साहेब नाहीतर त्या गुंडाचं काही खरं नव्हतं असो तर त्या मुलाला खूप मारला आणि भक्तीच्या पायावर आणून टाकला आणि त्याच्या छाताडावर पाय देऊन माफी मागायला लावली तिची त्यानं भक्तीची माफी मागितली आणि अख्ख्या कॉलेजला पुन्हा एकदा अर्जुनरावांचं रौद्र रूप पाहिलं आणि मग काय कुणाची विषात रॉयल गँगकडे पुन्हा वाकड्या नजरेनं बघायची तर असला हा वात्रट चैतन्य आणि हे त्याचं डर्टी सिक्रेट लॅबमधलं आणि थोडे बहुत करून सगळेच रॉयल मेंबर्स असलेच होते फाजील वात्रट आणि चावट अगदी एकमेकांच्या तोडीस तोड कोणाला लपवावा आणि कोणाला काढावा सगळे एक जात नालायक होते आता हे जर सगळ्यांनी देखत सांगितलं तर काय वाटलं असतं रॉयल लेडीजला म्हणून सचिनने चैतन्यवर उपकार केला आणि रॉयल गँग व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित केला नाही पण आमच्या वात्रट अर्जुनरावांनी मात्र माझ्या कानावर घातलाच आणि तेच मी तुम्हाला सांगितलं आता अर्जुनराव खोडा करण्यात एक नंबर सगळ्यात पुढच्या बेंचवर बसलेल्या मुलाची किंवा मुलीची चप्पल सगळे रॉयल गँग मेंबर्स खेळवत खेळवत मागे मागे ढकलत न्यायचे आणि सगळ्यात शेवटी खिडकीत बसलेले असायचे अर्जुनराव त्यांनी ती चप्पल उचलायची आणि खिडकीतून बाहेर फेकून द्यायची हे असले धंदे करायचे कॉलेजमध्ये चप्पल चोरीचे कोणाची ही चप्पल गायब झाली की पहिला संशय यायचा अर्जुनरावांवर अर्जुन उर्फ चप्पल चोर असं नाव पडलं होतं त्यांचं पण त्यांच्या पाठीमागे म्हणायचे सगळे तोंडावर म्हणायची कोणाची हिंमत नव्हती आणि एकदा अर्जुनरावांना भक्तीकडून नोट्स हव्या होत्या भक्तीकडे होत्या पण तिने इतरांना दिल्या होत्या म्हणून तिने तिच्या मैत्रिणीच्या नोट्स अर्जुनला दिल्या तर त्या मुलीने नोट्स देण्याचा बहाणा करून त्यात भलं मोठं आय लव्ह यू अर्जुन लिहिलं होतं आणि अर्जुन भक्तीला झाप झाप झापली जाप होती कारण ती भक्तीची मैत्रीण होती ना तेव्हापासून तिनेही कानाला खडा लावला आता कोणाचीही चप्पल गायब झाली की सगळे अर्जुनला विचारायला यायचे आणि सर गोड बोलून म्हणायचे अर्जुन राजा अर्जुन बाळा दे रे चप्पल अशी दुसऱ्याची चप्पल चोरून फेकून देऊन त्रास दिलास तर मुकी बायको मिळते बरं का आणि हे ऐकून सगळ्या रॉयल लेडीज हसल्या आणि म्हणाल्या काय इतके फ्रेंडली वागायचे सर तुमच्याशी अर्जुन म्हणाला हो मित्रासारखे वागायचे कारण त्यांना पर्यायच नव्हता मला मित्र करण्यावाचून कारण का सांग बरं राहुल म्हणाला अर्जुन म्हणाला कारण त्यांचं लबडं मला माहीत होतं ना अश्विनीसोबतचं एका दिवशी लॅबमध्ये कोणीच नव्हतं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल संपलं माझं काहीतरी विसरलो होतो म्हणून मी परत गेलो लॅबमध्ये आणि झुअलॉजीच्या प्रॅक्टिकलच्या तासाला यांची बायोलॉजी चालली होती ते सर दिसायला खूप स्मार्ट होते एक दोन वर्ष झाली होती प्रोफेसर होऊन आणि या पोरी मार्क मिळवण्यासाठी लागायच्या नादाला आणि मग काय सापडले ना मला रेड हँड तेव्हापासून सर दिसले की नुसतं म्हणायचं अश्विनी ये ना आणि सर लगेच चपापायचे आणि खांद्यावर हात टाकून कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला न्यायचे आणि म्हणायचे अर्जुन तू खूप प्रामाणिक आहेस मेहनती आहेस हुशार आहेस तू खरंही बोलतोस पण एवढी एक गोष्ट कोणालाच बोलू नकोस बरं का प्लीज अर्जुन म्हणाला मग तेव्हापासून ते मला खूप गोड बोलायचे आणि जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा फक्त म्हणायचं अश्विनी ये ना आणि वाघ सर लगेच यायचे आणि नाश्त्याला घेऊन जायचे आणि पाहिजे ते खायला घालायचे आणि आता हे ऐकून सगळेजण खूप खूप हसायला लागले आणि आपलं साजूक तूप मयुरी तिच्या या वात्रट नवऱ्याला चिडून मनात म्हणाली फुकट नाष्टा खाण्यासाठी ब्लॅकमेल करतात निर्लज्ज कुठले